पीरियड्स, मासिक पाळी, मेन्स्ट्रुएशन हे शब्द पाहून जर तुम्ही ही गोष्ट पाहायला आला असाल तर अभिनंदन. आणि जर तुम्ही इथेच ही गोष्ट स्किप करायचा विचार करत असाल तर जरा थांबा. आजची सोपी गोष्ट ही फक्त त्या मुलींसाठी किंवा महिलांसाठी नाही आहे ज्या मासिक पाळी अनुभवतात, तर त्या पुरुषांसाठीही आहे ज्यांना वाटतं की हा फक्त महिलांचा विषय. आपण त्यात कशाला पडायचं? नमस्कार, मी आहे गुलशन आणि तुम्ही पाहत आहात BBC मराठीची सोपी गोष्ट. खरं तर ही सोपी गोष्ट सांगण्याचं निमित्त ठरली आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या उल्हासनगरमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना. एका 12 वर्षीय मुलीला पहिल्यांदाच पाळी आली. तिच्या कपड्यांवरील लाल डाग पाहून तिच्या मोठ्या भावाला वाटलं की तिने कोणाशी तरी सेक्स केलाय आणि त्याने तिला बेदम मारहाण केली, तिचा जीव गेला. संताप येतोय ना? काय तो मूर्खपणा. या 12 वर्षीय मुलीचा जीव संशयातून नव्हे तर मासिक पाळीविषयीच्या अज्ञानामुळे गेला. म्हणूनच मुलांनी पुरुषांनी सुद्धा पीरियड्स विषयी जाणून घेणं किती महत्वाचं आहे हे यातून अधोरेखित होतं. स्त्रियांच्या आयुष्यातील या गोष्टीकडे पुरुष मुलं एक रहस्य असल्यासारखं बघतात, पण मासिक पाळी हा कुठला आजार नाहीये. ती एक नॉर्मल नैसर्गिक प्रक्रिया आहे हे मुलांना आणि पुरुषांना अनेकदा माहितीच नसतं. स्त्रीला महिन्यातून एकदा मासिक पाळी येते. पाळीचं 28 दिवसांचं कालचक्र असतं, पण तरीही ही मासिक पाळी 21 ते 35 दिवसांच्या कालावधीत कधीही येऊ शकते. स्त्रीचं शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्यावर मासिक पाळी सुरू होते. यातून स्त्रियांच्या शरीरात होणारे हॉर्मोनल बदल देखील दिसून येतात. मासिक पाळीच्या वेळी गर्भाशयाच्या आतल्या बाजूला महिनाभर जमा होणारा रक्ताचा आणि उतींचा म्हणजे टिश्यूंचा एक थर योनी मार्गाने बाहेर येतो. ही प्रक्रिया साधारण 3 दिवस चालते. या दरम्यान महिलांना पोटात, मणक्यात आणि पाठीत वेदना होतात, पाय दुखतात आणि कधीकधी अशक्तपणाही येतो. त्यामुळे त्यांना अनेकदा विश्रांतीचा सल्ला दिला जातो. आणि म्हणूनच कामाच्या ठिकाणी आता पीरियड लीव्हबद्दल चर्चा होताना दिसते. पण प्रत्येकीला सारं काही होईलच असं नाही आणि प्रत्येकीची पाळी वेगवेगळी असते. आपल्या समाजात मासिक पाळीबाबत अनेक गैरसमजही आहेत आणि काही धोकादायक प्रथासुद्धा. बऱ्याच धर्मांमध्ये मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अपवित्र मानलं जातं. तिला पूजा, नमाज पठण करू दिलं जात नाही, धार्मिक स्थळी प्रवेश नाकारला जातो किंवा कुठलीही धार्मिक कार्य करू दिली जात नाहीत. खरं तर या काळात स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची जास्त गरज असते. म्हणजे फक्त सॅनिटरी पॅड्सविषयी बोलणं नाही, कारण ही बाब मुलींच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्याशी निगडित आहे. अनेकदा पाळी सुरू होण्याआधी मुलींच्या स्वभावात काही काळासाठी बदल जाणवू शकतात. याला इंग्रजीत PMS म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हटलं जातं. म्हणजे काय? तर मूड पटकन बदलणं, चिडचिड वाढणं, वेदना होणं, लगेच रडू येणं, तणाव किंवा चिंता वाढणं, थकवा येणं, लैंगिक इच्छा वाढणं किंवा कमी होणं, असे 200 पेक्षा जास्त बदल त्यांच्या शरीरात घडत असतात. इतकं सगळं होत असताना मुलांनी आणि पुरुषांनी मग करावं तरी काय? खरं तर मुली दर महिन्याचे काही विशिष्ट 6-7 दिवस कसे काढतात याविषयी त्यांच्या आयुष्यातल्या पुरुषांना म्हणजे बाबांना, भावाला, जोडीदाराला अनेकदा माहितीसुद्धा नसतं. पण जर तुम्ही याविषयी संवाद साधू लागला तर तुम्हाला तुमच्या आईला, बहिणीला, मैत्रिणीला किंवा जोडीदाराला समजायला मदत मिळू शकेल. हा त्रास बहुतांशी शारीरिक असला तरीही त्याचं औषध कधीकधी गोळ्यांमध्ये नाही तर मानसिक आधारात दडलं असतं. आपण हे लक्षात घ्यायला हवं की हे बदल मुलींच्या रोजच्या वागण्या बोलण्यात नसतात, हे बदल निसर्गाच्या चक्राशी संबंधित असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आपण जरा अधिक संवेदनशीलपणे वागून महिलांना रोजच्यासारखं जगायला कशी मदत करू शकतो याचा विचार करायला हवा. जर स्त्रियांना त्रास होत असेल, विश्रांतीची गरज असेल, तर घरची कामं वाटून घ्या. त्यांना घराच्या कुण्या एका कोपऱ्यात नव्हे तर नेहमीच्या ठिकाणीच आराम करू द्या. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. एक सांगू, किचनमध्ये एक्सपेरिमेंट करण्याची ही उत्तम संधी असते. त्यांनाही काहीतरी छान खाऊ घाला. मला माहिती आहे की आपण आपली बरीचशी कामं ही महिलांवर सोडून दिलेली असतात, पण याच दिवसांमध्ये करता करता आपल्यालाही या कामांची सवय होत जाते आणि मग आपणही घराची तितकीच काळजी घेऊ शकतो. या दिवसांमध्ये त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असताना पुरुषांनी स्वतःमध्ये थोडीशी सहनशीलता निर्माण करण्याची गरज असते. त्यांच्या एखाद्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला हवं, नाहीतर नकळतपणे भांडायला भांडं लागतं. जर तुम्ही या 4-5 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यातल्या महिलांची मनस्थिती समजून घेतली ना, तर तुमचंच आयुष्य थोडंसं सोपं नक्की होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की मासिक पाळीचा मुद्दा फक्त सॅनिटरी पॅड्सपुरता मर्यादित नाही आहे, तो त्याहून मोठा आहे. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर जरूर तुमच्या आवडीच्या लोकांबरोबर शेअर करा. अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा BBCmarathi.com वर.